ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलत आहे त्याचप्रमाणे नवीन आजाराची देखील निर्मिती होत आहे. इंटरनेटमुळे रुग्ण देखील आता ज्ञानी झाला आहे. आजार आणि त्यावरील उपचारांची माहिती आता रुग्णांना देखील होते, त्यामुळे दोघांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. यामुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवाद होणे गरजेचं आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे याचाच विचार करून रुग्ण दरबार हा उपक्रम श्री हॉस्पिटलमध्ये राबवण्यात आलाय. या माध्यमातून समस्या नसतील तेव्हा समस्यांचा विचार करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं श्री हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील यांनी सांगितले. डॉक्टर्स आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या मनातील शंकांचं निरसन ते डॉक्टरांद्वारे व्हावे, रुग्णांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन मिळावे यासाठी खराडी येथील श्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी रुग्ण दरबार हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या रुग्ण दरबाराचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे निवृत्त मुख्य न्यायाधीश सुमंत कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर रमेश भोसले उपस्थित होते. डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील म्हणाले, डॉक्टर आणि रुग्णाचे नाते हे पूर्वीसारखे राहिलेले नाही. पूर्वी दोघांमध्ये सलोख्याचे संबंध होते, परंतु आता तसे नाते राहिले नाहीये. वैद्यकीय व्यवसाय हे नोबेल प्रोफेशनल मानले जाते, परंतु आता परिस्थिती बदलत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि रुग्णांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील प्रश्नांचं निरसन प्रत्यक्ष डॉक्टरांद्वारे व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, नेशन वन टीव्ही, पुणे. हा जो उपक्रम आहे रुग्ण दरबार, आपण पहिल्यांदाच सुरू करत आहोत. आत्ता जर तुम्ही बघितलं, डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला जो संवाद आहे तो कमी होत चाललेला आहे. बऱ्याच वेळा डॉक्टर आणि पेशंटमध्ये की बऱ्याचशा शंका निर्माण झालेल्या असतात, तर या शंकांचं समाधान व्हावं याच्यासाठी हा रुग्ण दरबार केला आहे. या रुग्ण दरबाराचं वैशिष्ट्य असं आहे की तसं जर बघितलं तर पेशंटला जेव्हा केव्हा शंका असतात, प्रॉब्लेम असतात, तेव्हा ते डॉक्टरांकडे जाऊन किंवा हॉस्पिटलच्या त्या ऑथॉरिटीकडे जाऊन विचारू शकतात. पण तो जो प्रत्यक्ष जो भाग असतो की जेव्हा तुमचा पेशंट असतो आणि जेव्हा डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड असतो, तेव्हा तो संवाद नेहमीच असा इतका ओपन होत नाही. तर हा आपण असा ओपन फोरम सुरू करू इच्छितो की जिथे प्रॉब्लेम नसताना आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. जेव्हा तुमच्याकडे पेशंट नाही, तुमचा कोणी पेशंट ॲडमिट नाही आहे, तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतात ते इथं आमची टीम ऑफ डॉक्टर, टीम ऑफ सोशल वर्कर किंवा जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक आहेत ते तुम्हाला उत्तर देऊ शकतात. तर जसं एक सरकारने जनता दरबार असा एक उपक्रम राबवलेला आहे की जिथं जनतेतली कुठलीही माणसं येऊन त्यांच्या मनातले कुठलेही प्रश्न विचारू शकतात, तशाच प्रकारे हा रुग्ण दरबार. आणि हा नुसताच फक्त श्री हॉस्पिटलपुरता मर्यादित आहे असं नाही. या शहरातल्या कुठल्याही हॉस्पिटलमधला कुठेही रुग्ण असणारा किंवा त्याचा नातेवाईक या कार्यक्रमात महिन्यातून एकदा तो भाग घेऊ शकतो आणि त्याच्या परीने तो आपली उत्तरं शोधू शकतो. तर दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी 4 ते 6 हा उपक्रम चालू राहणार श्री हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये, की जिथं आमची टीम ऑफ डॉक्टर, सोशल वर्कर आणि त्याच्याबरोबर कधी कधी आम्ही ज्युडिशियरीमधले लोक, न्यायव्यवस्थेतले लोक किंवा पोलीस खात्यातले लोक, काही समाज कार्यकर्ते सुद्धा आम्ही गेस्ट म्हणून बोलू की जे तुम्हाला समुपचार करते. आता ही तर मी सांगितलं तुम्हाला की रुग्णांचे खूप प्रश्न असतात. इथं डॉक्टर आहेत म्हणजे ज्याला आपण क्लिनिकल म्हणतो, म्हणजे आजाराच्या संबंधात असतील, पण नुसत्या आजाराच्या संबंधातल्या प्रश्नांनी भागत नाही. इथं बिलिंगचे असतील, सोशल असतील, एनी लिगल असतील, आजकाल खूप FIR करतात किंवा केसेस करतात, एनी क्वेश्चन रिलेटेड टू रुग्ण. म्हणून तर आपण जी टीम ऑफ तिथे कन्सल्टंट जे बसणारे लोक आहेत ती सर्व प्रकारची असतील. ते नुसते डॉक्टर नसतील, सोशल वर्कर असतील, हॉस्पिटलमधला बिलिंगचा क्लार्क असेल, तिथं कुणी आमचा जो सोशल वर्कर असेल, आणि कधी कधी आम्ही सांगितलं तसं न्यायव्यवस्थेतली किंवा पोलीस खात्यातली समाज कार्य करणारे, सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा लोक असतील. आज इथे आता 6 लोक बसणार आहेत, याच्यामध्ये 2 डॉक्टर आहेत, 2 हॉस्पिटलचे स्टाफ आहेत आणि 2 सामाजिक कार्यकर्ते. तर एक 6 ते 7 लोकांची टीम प्रत्येक वेळेस आम्ही तयार ठेवू, आणि मे बी ती प्रत्येक वेळेस बदलून असेल की सर्व तेच लोक असतील असंही नाही आहे.